काही दिवसापूर्वीच प्रसिद्ध मराठी आणि हिंदी अभिनेत्री नीना कुलकर्णी यांच्या मृत्यूची बातमी समोर आली होती. आता या मृत्यूच्या बातमीवर स्वतः नीना कुलकर्णी यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. नीना कुलकर्णी यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत त्याबद्दल माहिती दिली. या पोस्टमध्ये त्या म्हणत आहेत, माझ्या मृत्यूबद्दल यूट्यूबवर खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत. मी जिवंत आहे आणि मजेत आहे. देवाच्या कृपेने कामात व्यस्त आहे. कृपया अशा अफवांवरती विश्वास ठेवू नका किंवा त्यांना प्रोत्साहनसुद्धा देऊ नका. मला दीर्घायुष्य लाभू द्या. तर ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी यांनी त्यांच्या निधनाच्या बातमीचं खंडन केलं आहे. कृपया अशा अफवा पसरवू नका आणि त्यांना प्रोत्साहनसुद्धा देऊ नका असं त्या विनंती करताना दिसत आहेत. तर काही दिवसापूर्वी अभिनेते श्रेयस तळपदे यांच्या मृत्यूची खोटी बातमी पसरवली होती. यावरसुद्धा श्रेयसने सोशल मीडिया पोस्ट करत मी जिवंत असल्याचं सांगितलं. यासोबतच त्याने या खोट्या बातमीमुळे माझ्या मुलीवर खूपच परिणाम झाल्याचं सांगितलं होतं. तर एखाद्याच्या आयुष्याबद्दल अशा प्रकारचं भाष्य करणं हे खूपच चुकीचं आहे. याविषयी तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा. मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.